सरितस होम अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर मागच्या एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की मी घरामध्ये आता हळूहळू डीप क्लिनिंगला सुरुवात करणार आहे, ते ब्लॉग्स तुमच्यासोबत शेअर करेन. तर तुम्हालाही माहिती आहे आपले प्रोडक्ट लॉन्च झाले, त्यामुळं मला फारसा असा घरामध्ये रोजची साफसफाई तर होतेच, वरचेवर होते, पण डीप क्लिनिंगसाठी तेवढा वेळ मिळाला नव्हता. आणि त्यातही आता लहान मुलं घरात असली की हा पसारा होतो, स्पेशली खेळण्यांचा पसारा. तर मी आता आठवड्यातनं एक एक दिवस रोज एक एक घरातली रूम स्वच्छ करणार आहे. आज पहिलं म्हणजे हॉल क्लीन करायचा आहे आणि इथं ड्रॉअर्स वगैरे मुलांच्या खेळण्यासाठी पेपरसाठी वगैरे बनवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आता पहिलं कसं होतं, पार्थ एकटा होता आणि रेंटेड हाऊस होतं, त्यामुळं असं फर्निचर नव्हतं, त्यामुळं अगदी दोन बॉक्समध्ये खेळणी बसायची, तिथल्या तिथं लगेच समजायचं. पण आता फर्निचर आहे, त्यात मनस्वीपण आहे, दोघांची खेळणी, त्यामुळं बराच मनस्वी खूप पसारा करते, कुठेही काही कुठे कसंही ठेवून देते. आता मला ते एकदा चेक करायचं आहे, काही खेळणी तुटलेली वगैरे असतील तर ती काढून टाकावीत, म्हणजे मग मुलांना खेळायला पण सोपं पडतं आणि उगाचच पसारा होत नाही. तर आता आणि स्पेशली ड्रॉअर्समध्ये जे साईडला खाचा असतात त्यातलं क्लिनिंग आपल्याला नीट करता येत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आता मी करायला घेणार आहे. त्या पहिल्यांदा आज हॉल करून घेणार, पुढच्या आठवड्यामध्ये किचन आणि मग परत दोन्ही बेडरूम्स, असं प्लॅनिंग मी केलेलं आहे. आणि आत्ता सकाळी 10 वाजलेत, मनस्वी शाळेत गेली आहे, पार्थ घरीच आहे, म्हणू येईपर्यंत मला हे काम उरकायचं आहे आणि त्यानंतर मग मला व्हिडिओच्या कामाला सुद्धा बसायचं आहे, त्यामुळे मी हळूहळू करणार आहे. तर इथं हा जो सोफा दिसतोय, सोफासुद्धा मला क्लीन करायचा आहे. तर हा सोफा दिसतोय, याच्या खाली 3 ड्रॉअर्स आहेत आणि इथे 1 ड्रॉअर आहे. तर हा ॲक्च्युली मी पार्थला खेळणी ठेवायला गेला होता आणि हा मनूला, आणि तिकडचे 2 ड्रॉअर्स असेच ठेवले होते. पण मनस्विनी सगळ्या ड्रॉअर्समध्ये तिची खेळणी कुठेही कशीही टाकून ठेवलेली आहे, तुटलेली असू देत, क्रेयॉन्स वगैरे सगळं मिक्स करून ठेवलं आहे. इवन या इकडचे जे ड्रॉअर्स आहेत इथे पण सगळं तिने मिक्स केलं आहे. आता मला ना ते आवरून घ्यायचं आहे, मनस्वी यायच्या आत करणार म्हणजे मग पटापट होईल. सुरू करूया. तर हे मनस्वीचे उद्योग, सगळं एकत्र करून टाकते, काही सुद्धा वेगळं ठेवत नाही. तर किचन मधले चमचे, डब्याचं झाकण, हे सुद्धा मनूच्या खेळण्यामधले मेजरिंग कप्स, मनस्वीला सगळं मिक्स करायचं असतं, है ना पार्थू? हे बघ बरं कशाचं. पार्थ पण मला मदतीला बसला. हो ना पार्थ, हे संपलेलं आहे का पार्थ पुस्तक? तर इथं मी सगळं सामान काढलंय. तर ही सगळी मनूची खेळणी आहेत, ही आता मी परत बघते. आधी पहिल्यांदा ड्रॉअर क्लिनिंग करून घेऊ. तर आता ड्रॉअर्स क्लीन करण्यासाठी खूप अवघड पडतं, कारण ते खाचांमध्ये गेलेला कचरा वगैरे निघत नाही, त्यामुळे मी आज व्हॅक्युम क्लीनर वापरणार आहे. तर इथं मी हा अगारोचा बॅगलेस व्हॅक्युम क्लीनर यूज करणार आहे. तर बघा, अगदी छोटा आहे, कॉम्पॅक्ट आहे आणि याला असं हँडल आहे, त्याने कॅरी करायला खूप सोपा जातो. याला व्हील्स आहेत, त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्ही कसाही याला फिरवू शकता, अगदी हवं तिथं त्याला नेऊ शकता. आणि याला इथं आपण जर हे ओपन केलं तर याला ही डस्ट बॅग आहे, ही आपल्याला क्लीन करता येते काम झाल्यानंतर. ती मी परत तुम्हाला क्लीन कसं करायचं दाखवेन. त्यानंतर इथे याची वायर आहे, आपल्याला ती खेचून अशी बाहेर काढता येते. आणि आपलं काम झालं की फक्त आपल्याला हे बटन प्रेस करायचं आहे, हे बटन, जेणेकरून बटन प्रेस केलं की ती आतमध्ये जाते. हे स्टार्ट बटन आहे आणि हे स्पीड बटन आहे, तुम्हाला स्पीड हवा तसा कमी जास्त करू शकता. त्यानंतर याच्यासोबत आपल्याला 3 अटॅचमेंट्स मिळालेल्या आहेत. एक ही नोझल अटॅचमेंट, समजा खिडकीचे स्लायडर्स वगैरे असतील तर ते आपल्याला क्लीन करता येतात, छोट्या छोट्या जागा, खाचा वगैरे असतील तर. ही ब्रश अटॅचमेंट आहे, ही आपल्याला आपल्या डेकोरेटिव्ह घरातल्या वस्तू असतात किंवा फ्लॉवर पॉट्स असतात, फुलं असतात आर्टिफिशियल, तर ते क्लीन करण्यासाठी हे खूप यूजफुल आहे. आणि ही जी मोठी अटॅचमेंट आहे ती तुम्हाला घरातला फ्लोअर क्लिनिंगसाठी उपयोगी येते, किंवा सोफा कार्पेटसुद्धा तुम्ही याने क्लीन करू शकता. फक्त जर तुम्हाला फ्लोअर क्लीन करायचा आहे तर हे बटन प्रेस केलं की हे ब्रिसिल्स बाहेर येतात, हे तुम्ही फ्लोअर क्लिनिंगसाठी असं करायचं. आणि जर तुम्हाला कार्पेट किंवा सोफा क्लीन करायचा आहे तर हे बटन वर करायचं, हे ब्रिसिल्स आत जातात. आणि हा याचा एक्स्ट्रा पाईप दिलेला आहे, जर तुम्हाला उंचावर किंवा लांब काहीतरी क्लीन करायचं असेल, उंचावर क्लीन करायचं असेल तर हा असा स्ट्रेट राहतो आणि नीट क्लीन करता येतो. आणि हा याचा मेन पाईप आहे जो फ्लेक्झिबल आहे, जो आपल्याला इथं अटॅच करायचा आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला एवढं पुरेसं असेल तर हे असंच ठेवू शकता, यालाच तुम्ही या सगळ्या अटॅचमेंट्स लावू शकता. पण तुम्हाला जर हे छोटं वाटतं आहे, जास्त लांब किंवा उंच जागी ठेवायचं आहे
तर हा पाईप लावून मग तुम्ही या सगळ्या अटॅचमेंट्स याला लावू शकता. त्याचसोबत याच्यासोबत हे मॅन्युअल दिलेलं आहे, यूजर मॅन्युअल. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रत्येक गोष्ट कशी वापरायची, क्लीन कशी करायची, या सगळे डिटेल्स मिळतील. आता आपण कामाला सुरुवात करू. तर याला मी आधी खेचून बाहेर काढते आणि तुम्ही बघू शकता भरपूर मोठी वायर आहे. आणि फक्त एक लक्षात घ्या, इथं तुम्हाला एक रेड कलर दिसतो आहे, इथून याला जास्त खेचायचं नाही, एवढंच खेचायचं, त्यापेक्षा जास्त खेचू नका. आता आपण याला ऑन करून घेऊ. स्विच चालू केला, आता आपण हे ऑन करूया. हे स्विच बटन आहे. याचे ब्रिसिल्स बाहेर आहेत. हार्ड फ्लोअर असेल किंवा हार्ड पोर्शन असेल किंवा फ्लोअर असेल तर हे ब्रिसिल्स बाहेर पाहिजेत. पण जर आपल्याला सोफा किंवा कार्पेट क्लीन करायचे तर हे बटन आपल्याला बाहेर करायचं, म्हणजे मग हे ब्रिसिल्स आत जातात. फायनली सोफा क्लीन झाला आहे, मस्त दिसतोय. रंग असं वाटतच नाही की हा ब्राऊन कलर थोडासा असा फिक्कट दिसत होता, डल दिसत होता, कारण खूप धूळ होती. ड्रॉवर्स सगळे आवरून झालेले आहेत. इकडचे पण ड्रॉवर्स मी आवरून घेतले जे टीव्हीच्या खाली होते. ते चप्पल स्टँडसुद्धा आवरून घेतलेले आहे. आता फक्त फ्लोअर क्लीन करायचा राहिला आहे, तो एकदा करून घे. तर फायनली सगळं क्लीन झालं आहे, खूप बरं वाटतंय. थोड्या वेळात त्याचा मनस्वी येईल, पण त्याआधी हा व्हॅक्युम क्लीनर, याच्यामध्ये जी आपण डस्ट साठलेली असते डस्ट बॅगमध्ये, ती कशी क्लीन करायची. तर याला अजिबात वॉश वगैरे करायचं नाही, फक्त झटकून काढायचं. तर आपल्याला हे बटन उचलायचं आहे आणि ही बॅग अशी बाहेर काढायची. ही डस्ट बॅग आहे, इथे तुम्ही बघू शकता सगळी धूळ साठून राहिलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यातली धूळ काढायची, जी सगळी याच्या आतमध्ये साठली. तर इथं हे लॉकचं बटन आहे, हे बटन दाबलं की हे खालचं झाकण उघडलं जातं. हे बघा, खूप धूळ याच्यामध्ये साठून बसली आहे. ही आपल्याला फक्त डस्टबिनमध्ये झटकून काढायची. तुम्ही हवं तर हे स्क्रूजसुद्धा काढू शकता. हे दोन स्क्रू काढले की पूर्ण आतमधला सगळा कचरा तुम्हाला व्यवस्थित काढता येतो. पण ते खूप जर कचरा साठला असेल तर, आत्ता सध्या मी एकदाच क्लिनिंग केलं आहे त्यामुळं मी फक्त याला डस्टबिनमध्ये झटकून घेते. माझी सुट्टी
तर फायनली घर आवरून झालेलं आहे आणि मनस्वी पण आली हो ना. येस, तू कुठं गेली होतीस? स्कूल मध्ये. बघ ना तिकडे, कुठे गेली होती मनस्वी? स्कूल मध्ये. आणि आल्या आल्या आमच्या मनूला लागती दुधावरची साय. काय खाती मनू? साय खाती. तर मनस्वीला दुधाची साय खूप आवडते, मनू साय खात बसली आहे. आणि बघितलं का मनू आपण सोफा कसा आवरलाय मम्मानी? बघ ना कसा आहे. मनूला टीव्ही बघायचा आहे. तर मुलांची खेळणी आवरून झालेत, बरं वाटतंय. कारण वरून वरून जरी स्वच्छ दिसत असलं तरी ड्रॉवर्स वगैरे क्लीन झाले की आपल्यालाही असं मनातून शांत वाटतं, बरं वाटतं, समाधानी वाटतं. तर सगळं घर आवरून झालेलं आहे. तर इथं जो व्हॅक्युम क्लीनर आपण वापरला तो अगारोचा बॅगलेस व्हॅक्युम क्लीनर होता. तुम्हाला तो घ्यायचा असेल तर त्याची परचेस करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही तो परचेस करू शकता. आणि माझा एक प्रामाणिकपणे मत विचाराल त्याबद्दल, तर तुम्ही जेव्हा डीप क्लिनिंग करता किंवा महिन्याचं आठवड्याचं जे क्लिनिंग करता त्यासाठी तो एक परफेक्ट ऑप्शन आहे. अगदी रोजच्या झाडूसाठी मी म्हणत नाही की तो अगदीच खूप यूजफुल आहे, पण डीप क्लिनिंग करायचं असेल तर तुमचं खूप काम वाचतं. आजचं हे एवढं सगळं काम फक्त 1 ते 1.5 तासात झालं, ते सुद्धा शूट करत करत. त्यामुळं नक्कीच काम येण्याची गोष्ट आहे. घ्यायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर कसा वाटलं आजचा हा क्लिनिंग ब्लॉग हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया तसाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.